नमस्कार मित्रांनो, एखादी बायको जर नवऱ्याला फसवत असेल तर ते कसं ओळखावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी अशी बायको नवऱ्याचा वारंवार अपमान करते. तिच्या मनात नवऱ्याविषयी कसलीही आदराची भावना उरत नाही. ती तिचा फोन म्हणजेच मोबाईल नवऱ्याला देत नाही. मोबाईलचा पासवर्ड वारंवार बदलत राहते. नवरा घराबाहेर कधी जातो याचीच ती वाट पाहत असते. नवऱ्याचे जास्त वेळ घरात राहणे तिला पसंत पडत नाही, रुचत नाही. तिचे कॉन्टॅक्ट वाढतात. ती सतत कोणतेही कारण काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. ती नटते ससते, परंतु नवऱ्यासाठी नाही तर दुसऱ्याच कुणासाठी. कामानिमित्त किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणारी स्त्री जेव्हा परपुरुषाच्या वारंवार संपर्कात येते तेव्हा तिला परपुरुषांचे आकर्षण वाटू लागते. वाईट संगतीत पडल्याने तिला विवाहबाह्य संबंध वावगे वाटत नाहीत. स्त्री जेव्हा वाईट संगतीत येते तेव्हा तिला विवाहबाह्य संबंध चुकीचे वाटत नाहीत. सर्वजणी हेच करतात, मग मी का नाही असा तिला प्रश्न पडतो. आणि आपण काहीही चुकीचे करत नाही हे ती स्वतःच्या मनाला पटवून देते. वैवाहिक जीवनात एक्साइटमेंट न राहिल्यास स्त्री बाहेरचा रस्ता धरते. तिचे नवऱ्याशी असलेले शारीरिक व भावनिक नातेसंबंध कमी होतात. नवरा बायकोतील मनमोकळा संवाद कमी होतो. दोघात सातत्याने भांडणे होऊ लागतात. भावनिक जवळीक कमी होते. दोघांमधील बोलणं कमी होतं. त्यामुळे मन मोकळं करण्यासाठी तिला तिसऱ्या व्यक्तीची गरज वाटू लागते. तिचा नवऱ्यातील इंटरेस्ट कमी होतो किंवा संपतो. ती नवऱ्यासोबत कुठेही जाऊ इच्छित नाही. नवऱ्याची तिला अडचण वाटू लागते. ती नवऱ्यासोबत वेळ घालवू इच्छित नाही. अशी स्त्री कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या झटकते. ती तिची कर्तव्य करत नाही, कर्तव्यांकडे दुर्लक्ष करते. सिगारेट, अल्कोहोल किंवा ड्रग्स यासारखी व्यसने निर्णयशक्ती प्रभावित करतात. म्हणूनच व्यसन करणाऱ्या स्त्रिया चरित्रहीन झालेल्या दिसतात. त्यांना चांगले वाईट यात फरक करता येत नाही. अशा लोकांच्या संगतीमध्ये ती स्त्री राहू लागते आणि तिलाही ते व्यसन लागते. घरात पैशांची तंगी असेल तर घरात चिडचिड वाढते. पती पत्नी यांच्यातील विश्वास समाप्त होतो आणि स्त्री बाहेरचा रस्ता धरते. कोणत्याही पुरुषाशी वारंवार संपर्क व सहवास आल्यास स्त्रीचे पतन होण्याचा धोका वाढतो. अशा परपुरुषाने स्त्रीचे कौतुक केले किंवा तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली तर स्त्री अशा परपुरुषावर भाळू शकते. नवरा अनेक दिवस कामानिमित्त घराबाहेर असेल आणि परपुरुषासोबत वारंवार संपर्क येत असेल तर स्त्रीला त्या पुरुषाचे आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. अशा वेळी नैसर्गिक भावना उद्दीपित झाल्यास स्त्री चुकीचा रस्ता धरते. आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा सोशल मीडियावरून सातत्याने भावना उद्दीपित करणारे कंटेंट दाखवले जाते. ते पाहून स्त्रीच्या नैसर्गिक भावना जागृत होतात. अशावेळी एखाद्या परपुरुषाने तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केल्यास स्त्री वशीभूत होऊ शकते. मित्रांनो, हे सर्व जसे स्त्रीच्या बाबतीत लागू पडते तसेच ते पुरुषाच्या बाबतीतही अगदी तंतोतंत जुळून येते. एखाद्या पुरुषाला जर घरातील स्त्री सतत चिडचिड करत असेल, विनाकारण दररोज भांडणाची कारणे शोधून काढत असेल तर तो पुरुष घरात न राहता सतत बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या मित्रांमध्ये जाऊ शकतो किंवा जर अशा वेळी एखादी मैत्रीण त्याला भेटली तर तो तिच्यामध्ये गुंतत जातो. तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करतो आणि तिच्याशी सतत संपर्क आल्याने तो तिच्या प्रेमात पडू शकतो. यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांनीही त्यांच्यातील नाते हे कायम गोड राहील आणि दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.